पवार साहेब जर भाजपमध्ये जर आले तर त्यांचं स्वागत आहे. आणि आज भाजप पार्टी अशी आहे की संपूर्ण जगामध्ये भाजपचं जाळं पसरलेलं आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बाकीचे जे पक्ष उर्वरित आहेत ते सुद्धा नेते भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. त्याच्यामुळे भाजपमध्ये येणं आणि जाणं ही काही मोठी गोष्ट नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये शिंदे अजित पवार जर आले तर त्यांची सन्मानाने वागणूक केली जाईल. त्यांनी काम केल्याच्या नंतर कामाचा मोबदला त्यांना 100% मंत्रिपदाच्या रूपामध्ये त्यांना देण्यात येईल. मीडियाच्या माध्यमातून असं कोणी म्हणत असेल की त्यांना मुख्यमंत्री पद दिले जाईल फलाना भी दिले जाईल असं चुकीचं आहे. जे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आहेत तेच मुख्यमंत्री राहणार आहेत. सीएम उप सीएम आपले डीसीएम जे देवेंद्रजी फडणीस आहेत तेच राहणार आहेत. आणि त्यांना चांगलं पद या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये देतील. की महाराष्ट्रातल्या जनतेने यांना सर्व दाखवून दिलेलं आहे की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. मला वाटते गेल्या 8 महिन्याच्या पूर्वीच लोकांनी दाखवलंय की खरी शिवसेना कोणती. खरी शिवसेना हीच की सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचे विचार या महाराष्ट्रामध्ये जे शिवसैनिक पुढे येत आहेत ते सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे आहेत. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे सोबतच. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.